नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो टी टी सटेसाठी तसेच स्टेट परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा बालमायाशास्त्र या विषयाचे आज आपण प्रश्न पाहणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न दिलेला आहे बघा बालकाच्या विकासावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत चार पर्याय दिले आहेत त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे पहिला दिलेला आहे अनुवंश दुसरा दिला आहे कायापालट तिसरा परिवहन आणि चौदा कायदा काय असेल याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो तर या चार पर्यायामधून योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक एक म्हणजे हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न पूर्व बाल्यावस्था वर्षापर्यंत असते किती वर्षापर्यंत असते दहा ते बारा वर्ष दोन ते सहा वर्ष त्याचप्रमाणे बारा ते वीस वर्ष किंवा पंधरा ते तीस वर्ष बाल्यावस्थेवर नक्की एक प्रश्न विचारला जातो तर काय असेल याचं योग्य उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे दोन ते सहा वर्ष हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न काय आहे जन्मानंतर बालकांना कोणती समायोजने करावी लागतात श्वासोश्वास करणे पोहणे लढाई करणे किंवा काय आपलट करणे तर जन्मानंतर बालकांना कोणती समायोजन करावे लागतात विद्यार्थी मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे श्शोश्वास करणे हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न शेषावस्थेत अर्भकांचे काय कमी होऊ लागते स्वावलंबन परावलंबन सीमोल्लंघन किंवा कार्यकारण काय असेल याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं विद्यार्थी मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे स्वावलंबन हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न सर्व मुलांच्या विकासाचा क्रम व आकृतिबंध एकसारखा असल्यामुळे त्यांच्या विकासाच्या पद्धतीमध्ये डॅश आढळून येते काय सुसंगती विनंती पंथी किंवा गणगोती काय असल्याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सुसंगती हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न व्यक्तीचे अनुवंशिक गुणधर्म व्यक्तीवर वातावरणाचा होणारा परिणाम यामुळे त्या व्यक्तीच्या विकासात भिन्नता सारखेपणा एकाग्रता किंवा समता तर विद्यार्थी मित्रांनो व्यक्तीच्या अनुषंगी गुणधर्म व व्यक्तीवर वातावरणाचा होणारा परिणाम यामुळे त्या व्यक्तीच्या विकासात व्यक्ती भिन्नता दिसून येते हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न शिशूंचे वजन आणि लांबी त्यांच्या वयाच्या कोणत्या वर्षात झपाट्याने वाढते प्रथम द्वितीय तृतीय किंवा का चतुर्थ काय असेल योग्य उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो याच योग्य उत्तर आहे प्रथम शिशूंचे वजन आणि लांबी त्यांच्या वयाच्या प्रथम वर्षात झपाट्याने वाढते हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न बालकांच्या शरीराच्या प्रमाणबद्धतेत होणारे बदल हे कोणत्या वाढीमुळे होत असतात तर याच योग्य उत्तर आहे विभागीय हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न मानवी शरीराच्या होणाऱ्या हालचाली ही, ही विस्तारित स्वरूपात कोणत्या संस्थेमुळे होत असतात तर याचं योग्य उत्तर आहे स्नायू हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न मध्यवर्ती मज्जासंस्थेचा डायडॅश डाय हा सर्वात मोठा ठळकपणे असणारा भाग आहे काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच योग्य उत्तर आहे मेंदू हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न बालकाच्या समाजीकरणाच्या प्रक्रियेमध्ये डायडॅश या घटकाची डाय डाय महत्वाची भूमिका आहे कुटुंब राजकारण समाजसेवा किंवा अर्थकारण तर याचं योग्य उत्तर आहे कुटुंब बालकाच्या समाजीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कुटुंब या घटकाची महत्वाची भूमिका आहे याचं योग्य उत्तर आहे जेव्हा आपण शिकलेले ज्ञान नवीन परिस्थितीत शिकण्यास कोणत्याही प्रकारचे परिणाम करत नाही तेव्हा होते शून्य अध्ययन संक्रमण धन संक्रमण ऋण संक्रमण किंवा ऋण संक्रमण म्हणजे आपण जे शिकलेलं ज्ञान आहे त्याचा कोणत्याच परिस्थितीत काहीच परिणाम करत नसेल तर ते काय झालं शून्य अध्ययन संक्रमण झालं याचं योग्य उत्तर आहे काय शून्य अध्ययन संक्रमण हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढील प्रश्न काय आहे एकाच शेतकाल ठराविक प्रकारे प्रतिसाद देण्याची मनाची तरल अवस्था म्हणजे डायडॅश हो अवधान सावधान प्रसंगावधान किंवा अध्ययन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे अवधान हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न काय प्रेम व सुरक्षितता यांची गरज डॅडॅश असते शेषावस्थेत असते तरवणी अवस्थेत असते बाल्यावस्थेत असते किंवा कुमार अवस्थेत असते काय असेल याचं योग्य उत्तर प्रेम व सुरक्षितता यांची गरज केव्हा असते तर याचं योग्य उत्तर आहे शेषावस्था हे याचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न पाहूया आर्थिक परिस्थितीमुळे विजयला मेडिकलला जाता येत नाही त्यामुळे तो बीएससी ला प्रवेश घेतो त्याला काय म्हणतात समायोजन असमायोजन व्यक्तिमत्व विकास किंवा प्रक्षेपण काय असेल याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये याचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे चला लवकर लवकर कमेंट आहे तुम्हाला तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे समायोजन म्हणजे पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न या अवस्थेला वाढ रोखण्याचा व दृढीकरणाचा असेही म्हणतात काय कुमारावस्थेला वाढ रोखण्याचा व दृढीकरणाचा काळ असेही म्हणतात कुमार अवस्थेला तारोण्या अवस्थेत किंवा बाल्यावस्थेत किंवा शेष अवस्थेत तर याचं योग्य उत्तर आहे कुमार अवस्थेत हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न माझ्यासाठी नव्हे तुमच्यासाठी हे ब्रीद वाक्य डॅडचे आहे राष्ट्रीय सेवा योजना बालवीर एन सी सी किंवा स्काउट अँड गाईड काय असल्याचं योग्य उत्तर माझ्यासाठी नव्हे तुमच्यासाठी हे ब्रिद्ध वाक्य कोणाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय सेवा योजना आहे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी शिक्षकाने नीट शिकवले नाही असे सांगतो हे डॅ डॅश संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे दमन प्रतिपूरण दिवा स्वप्न किंवा प्रक्षेपण याच योग्य उत्तर आहे दमन हे याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी शिक्षकाने नीट शिकवले नाही असे सांगतो हे दमन संरक्षण यंत्रणेचे एक उदाहरण आहे शिक्षकाने रागवल्यास बंडू टेबल आपडतो म्हणजे डायडॅश होईल प्रक्षेपण दिवा सोपण समायोजन किंवा दमन तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे प्रक्षेपण हे याच योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न डायडॅश हे व्यक्ती मार्गदर्शन करण्याचे काम करत असतात तज्ज्ञ व्यक्ती वर्तमानपत्रे प्रसार माध्यमे किंवा शाळा काय असेल याचं योग्य उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो तज्ञ व्यक्ती हे व्यक्ती मार्गदर्शन करण्याचे काम करत असतात पुढचा प्रश्न काल रॉजर्स यांनी कोणत्या ग्रंथात स्व अध्ययनाची संकल्पना मांडलेली आहे फ्रीडम टू लर्न हु वेअर डू शुद्रास माय एक्सपेरिमेंट आणि फ्रीडम काय असेल याचं योग्य उत्तर कार रॉजर्स यांनी कोणत्या ग्रंथात स्व अध्ययनाची संकल्पना मांडली तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो फ्रीडम टू लर्न हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न शाळेत जायचे म्हटले की राजूचा पाय दुखतो हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे दांभिक आजार आत्मताडन विस्थापन किंवा तादात्म्य तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे दांभिक आजार हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न आभासी वर्गखोली कोणत्या तत्वावर आधारित आहे अभिरूपता आभासी वर्गाध्यापन किंवा कृती काय असेल याचं योग्य उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो आभासी वर्गखोली कोणत्या तत्वावर आधारित आहे तर अभिरूपता आहे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न स्व अध्ययनामुळे मिळवलेले ज्ञान डॅडॅश लक्षात राहते कायम पाच वर्ष अल्पकाळ किंवा चिरकाल स्व अध्ययनामुळे मिळवलेले ज्ञान डॅश लक्षात राहते याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे काय असेल याचं योग्य उत्तर तर, तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर का यो आहे कायम हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न प्रेम माया आनंद हे बालकाच्या कोणत्या विकासाचे अंग आहे भावनिक विकास शारीरिक विकास असामाजिक विकास किंवा राजकीय विकास काय असेल योग्य उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे भावनिक विकास हे प्रेम माया आनंद हे बालकाच्या विकासाचे अंग आहे कोणत्या तर भावनिक विकासाचे चला पाहूया पुढचा प्रश्न बालकाच्या सामाजिक विकासामध्ये कुटुंबापाठोपाठ दुसरा घटक महत्वाचा ठरतो तो, तो म्हणजे शाळा मंदिर आहे दवाखाने किंवा तोफखाने आपल्याला माहितच आहे बालकाच्या सामाजिक विकासामध्ये कुटुंबापाठोपाठ पाट, दुसरा घटक कोणता महत्वाचा ठरतो तर याचं योग्य उत्तर आहे शाळा पर्याय क्रमांक एक हे आपल्याला माहीत आहे चला पाहूया पुढचा प्रश्न बालकाच्या आयुष्यातील पायाभरणीचा काळ म्हण कोणता पूर्व बाल्यावस्था कुमारावस्था उत्तरावस्था किंवा किशोरावस्था विद्यार्थी मित्रांनो ज्या या अवस्था आहेत की पूर्व बालावस्था कुमारावस्था उत्तरावस्था किंवा किशोरावस्था यावर नक्की एक प्रश्न येतो त्यामुळे त्यांचं वय किती असतं पूर्व बाल्यावस्थेमध्ये वय काय आहे कुमारावस्थेचं वय काय आहे तेच पूर्ण माहिती तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे चला काय याचं योग्य उत्तर बालकाच्या आयुष्यातील पायाभरणीचा काळ कोणता तर याचं योग्य या उत्तर आहे पूर्व बाल्यावस्था हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते वाक्य कोणत्या पुस्तकात कोठे आहे हे का सांगतात स्मरणशक्तीमुळे सतत वाचनामुळे पाठांतरामुळे किंवा अभ्यासामुळे काय याचं योग्य उत्तर तर याचं योग्य उत्तर आहे स्मरणशक्तीमुळे ते योग्य उत्तर सांगू शकतात चला पाहूया पुढचा प्रश्न पियाजे त्यांच्या म्हणण्यानुसार यांच्या म्हणण्यानुसार कोणत्या गोष्टीमुळे बोधात्मक विकासाला चालना मिळत असते खेळामुळे विकासामुळे अभ्यासामुळे किंवा भाषेमुळे आपल्याला सांगितले बोधात्मक विकासाला चालना काय योग्य उत्तर द्यायचे आपल्याला बोधात्मक विकासाला चालना कोणत्या गोष्टीमुळे मिळते याचं योग्य उत्तर द्यायचं आहे आपल्याला तर याचं योग्य उत्तर आहे खेळामुळे आपल्याला बोधात्मक विकासाला चालना मिळते चला पाहूया पुढचा प्रश्न दोन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांच्या गरजा व वैशिष्ट्य यांचे पूर्णपणे समाधान होण्यासाठी कशाची रचना केलेली असते पूर्व प्राथमिक केंद्र माध्यमिक केंद्र उच्च माध्यमिक केंद्र किंवा महाविद्यालयीन केंद्र काय असेल याचं योग्य उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पूर्व प्राथमिक केंद्र म्हणजे दोन ते सहा वर्ष वयोगटातील बालकाच्या गज्जा वैशिष्ट्य यांचे पूर्णपणे समाधान होण्यासाठी पूर्व प्राथमिक केंद्राची रचना केलेली असते हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे कशामुळे मानवाच्या वर्तनात घडून येणारे बदल हे सापेक्षता टिकाऊ किंवा कायम स्वरूपाचे असतात अध्ययनामुळे विकासामुळे कामामुळे किंवा निराशामुळे काय असेल याचं योग्य उत्तर मानवाच्या वर्तनात घुणविणारे बदल हे सापेक्षता टिकाऊ किंवा कायम स्वरूपाचे असतात तर कशामुळे तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे अध्ययनामुळे हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न बऱ्याच मुलांच्या बाबतीत अध्ययन अक्षमता निर्माण होण्यासाठी कोणता घटक जबाबदार आहे अणुवंशिक घटक नैतिक घटक राजकीय घटक किंवा सामाजिक घटक तर याचं योग्य उत्तर आहे अनुवंशी घटक हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न पूर्व बाल्यावस्थेतील समाजिकरण प्रक्रियेत मुले डायडायश यांचे धडे घेऊ लागतात स्वावलंबन व सदवर्तणूक समावेशकता लोकशाही किंवा लोकप्रियता तर याचं योग्य उत्तर आहे स्वावलंबन व सदवर्तवणूक हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न मानसिक दृष्टीने कमकुवत मूल मानसिक सामाजिक व भावनिक विकासात जलद व बळकट प्रगती सुधारणा दर्शवते जर पालकांनी स्वीकार व सहभाग योग्य वेळी दिला तर वरील विधान अंशता खरे आहे खरे आहे खोटे आहे वरीलपैकी काहीच खरे नाही काय असेल योग्य उत्तर प्रश्न व्यवस्थित वाचायचे आधी सुरुवातीला काय दिले बघा मानसिक दृष्टीने कमकुवत मूल मानसिक सामाजिक व भावनिक विकासात जलद व बळकट प्रगती सुधारणा दर्शवते जर पालकांनी स्वीकार व सहभाग योग्य वेळी दिला तर तर वरील उधान काय अंशता खरे आहे पूर्ण खरे आहे का नाही आहे अंशता खरे आहे त्या बाळावर ते डिपेंड असेल चला पाहूया पुढचा प्रश्न काचेच्या बांगड्या तयार करण्याच्या कारखान्यात बालमजुराचे काम करणे फारच धोक्याचे असते कारण त्यामुळे जळणे भाजणे बाकीचे अपाय होतात डोळ्यांचे विकार होतात हृदयरोग होतो किंवा फुफ्फुसाचे रोग होतात तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे जळणे भाजणे बाकीचे अपाय होतात या प्रकारचे अपाय होत असतात पुढचा प्रश्न आर्थिक आर्थिकदृष्ट्या सदोष मानसिकदृष्ट्या अरिष्टकारक शारीरिक आणि नैतिक दृष्टीने धोक्याचे हानिकारक आहे पूर्णपणे खरे आहे काही अंशी खरे आहे खोटे आहे किंवा खरे आहे काय असेल योग्य उत्तर अशा प्रकारचेच प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो ज्यामुळे आपण योग्य उत्तर निवडायला आपल्याला वेळ लागेल तर काय असेल याचं योग्य उत्तर बालमजुरी आर्थिकदृष्ट्या सदोष मानसिकदृष्ट्या अरिष्टकारक आणि शारीरिक आणि नैतिकदृष्ट्याने धोक्याचे हानिकारक आहे तर हे काय योग्य पूर्णपणे खरे आहे जे वाक्य दिलेलं आहे ते काय पूर्णपणे खरे आहे चला पाहूया पुढचा प्रश्न भारतातील महत्वाचे पोषणविषयक प्रश्न प्रथिन ऊर्जा कुपोषण आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारे रोग जीवनसत्व अच्या कमीमुळे होणारे रोग व डायडॅश हे आहेत आणि रक्तशय पोलिओ हिवताप किंवा मलेरिया हे आपले चार पर्याय आहेत त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे काय असेल याचं योग्य उत्तर मी आणि रक्तशय पोलिओ हिवताप किंवा मलेरिया तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे मी आणि रक्तशय हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न युनिसेफने बालमजुरीचा अंत करण्याच्या दृष्टीने सहा पायऱ्या सूचित केल्या आहेत त्यापैकी काही पायऱ्या आहेत व्यापक कायदेशीर संरक्षण व सर्व बालकांची जन्म नोंदणी निशुल्क आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची सोय धोकादायक व अयोग्य फायदा घेण्याचे तूर्त दूरीकरण करणे सर्व मुद्दे बरोबर आहेत पहिले तीन मुद्दे बरोबर आहेत पहिले दोन मुद्दे बरोबर आहेत फक्त ड बरोबर आहे सर्व बालकांची जन्म नोंदणी ही ब आहे अ आहे बघा व्यापक कायदेशीर संरक्षण ब आहे सर्व बालकाची जन्मनोंदणी क आहे निशुल्क आणि अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची सोय धोकादायक व अयोग्य फायदा घेण्याचे तुर्त दूरीकरण करणे काय असेल याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो तर याचं योग्य उत्तर आहे सर्व मुद्दे बरोबर आहेत म्हणजे अ ब क आणि ड हे सर्व मुद्दे काय आहेत बरोबर आहेत चला पाहूया पुढचा प्रश्न निलेशला शालेय मुलांच्या बाबाईल वापराबाबत लोकांची मत भिन्नता जाणून घ्यायची आहे त्याने कोणत्या प्रकारचा प्रकल्प करावा सर्वेक्षण प्रयोग संग्रह किंवा प्रकल्प तर काय करावं लागेल निलेशला तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे सर्वेक्षण करून त्याला योग्य ती माहिती मिळेल चला पुढचा प्रश्न बालकाच्या आयुष्याची सुरुवात डॅडॅश पासून होते गर्भधारणा जन्म जातीपासून किंवा धारणेपासून विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे काय आहे याचं योग्य उत्तर तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे गर्भधारणा बालकाच्या आयुष्याची सुरुवात जन्मापासून नाही तर काय आहे याचं योग्य उत्तर गर्भधारणेपासून होते लक्षात आहे आपण घाई घाईमध्ये जन्म लिहितो पण याचं योग्य उत्तर काय गर्भधारणा हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न बोधात्मक विकासाचा सखोल अभ्यास या शास्त्रज्ञाने केला पियाजे मोरो बिणे किंवा फ्राईड बोधात्मक विकासाचा तर याचं योग्य उत्तर आहे बोधात्मक विकासाचा सखोल आहे संवेदिकारक अवस्था भावनिक अवस्था कारक अवस्था का किंवा राजकीय अवस्था काय असेल याचं योग्य या उत्तर तर, तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य या उत्तर आहे संवेदिकारक अवस्था प्राथमिक प्रतिसाद पण पन... पुनरावृत्ती ही अवस्थाची उप अवस्था आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न अचेतन वस्तूला सजीवतेचा दर्जा देणे यास डॅश डॅश असे म्हणतात चैतन्य निर्माण करणे विचार संकल्पना करणे किंवा हावभाव करणे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे चैतन्य निर्माण करणे हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न साधे शब्द एका मागोमाग बरोबर बोलणे जसे मा मा, मा मा याला डायडॅश असे म्हणतात बोबडे बोलणे हावभाव भाव अडखळणे किंवा रेकणे हा शब्द कोणता होता मामा मा होता तर त्याने काय म्हणलं मामा मामा मा। तर याचं योग्य उत्तर काय तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे बोबडे बोलणे असे याला म्हणतात पुढचा प्रश्न मूल जे म्हणत आहे ते पुन्हा सांगणे व त्याला नाव देणे याला डॅड डॅश म्हणतात विशिष्ट रीतीने एखादी गोष्ट पुन्हा व्यक्त करणे प्रतिसाद प्रेम किंवा राग तर याचं योग्य उत्तर आहे विशिष्ट रीतीने एखादी गोष्ट पुन्हा व्यक्त करणे हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न मेंदूचा डावा भाग ज्यामध्ये संभाषण तयार होते ब्रोका वर्णिक मेंदूला किंवा मेंदू काय असेल मेंदूचा डावा भाग ज्यामध्ये संभाषण तयार होते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे ब्रोका हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न जसे बालक आपल्या सभोवतालचे वातावरण गरजा ओळखते व त्याबद्दल अधिक जाणून घेतो तो, तो द्या दर्शवतो उत्सुकता प्रेम राग किंवा प्रतिसाद तर याचं योग्य उत्तर आहे उत्सुकता हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न लहान मुले आपला आनंद कसा व्यक्त करतात वर खाली उड्या मारून एकमेकाच्या पाठीवर थाप मारून लोटांगण घालून किंवा रडगाणे करून तर याचं योग्य उत्तर आहे वर खाली उड्या मारून हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न जेव्हा बालक एखाद्या व्यक्तीचे प्रेम किंवा आपुलकी न मिळाल्याने दुखावल्याची जाणीव होती अशा वेळेला ती डाय डॅश अनुभवतात मस्तर जिवाळा भीती किंवा आनंद तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मस्तर हे याचं योग्य उत्तर आहे चला पाहूया पुढचा प्रश्न दोन ते चार वर्ष वयोगटामध्ये रोगाचे उद्रेक दिसणारे रूप म्हणजे अक्रस्ताळपणा सर्वेक्षण प्रयोग किंवा चाचणी रागाचे उद्रेक दिसणारे रूप म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे अक्रस्ताळपणा हे याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता आणि आमचे ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे शहाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस चाळीस अठ्ठेचाळीस या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन क्लासची माहिती घेऊ शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो